नमस्कार बुलेटिन बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज पंचवीस नोव्हेंबर सकाळचे साथ झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी जिल्ह्यात करोना काळात रोजंदारीचा प्रश्न गंभीर असताना रोजगार हमी योजनेने साथ दिली दिवाळीनंतरही यंदा रोजगार हमी योजनेवर सात हजार दोनशे मजुरांची उपस्थिती आहे सध्या रोहिची एक हजार सहाशे एकतीस कामे सुरू आहेत यात विहिरी घरकुले शोष खड्डे जनावरांचा गोठा शेळी निवारा विहीर पुनर्भरण गट लागवड यांचा समावेश आहे संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथे वडलोपारजी जमिनीवरून नातलग असणाऱ्या महिलांसह दोन गटात तुंबळ हाणामारी झाली याबाबत अश्वी बुद्रुक पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी गुन्हा दाखल झाला दोन्ही गटाकडील लोकांना अटक करण्यात आली सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करत असलेल्या पोलिसांना मारहाण केल्याची घटना नेवासा तालुक्यातील कुकाना येथे घडली एकावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा तसेच मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला दिवाळीनंतर पहिल्यांदा जिल्ह्यात एका दिवसात तीनशे त्रेसष्ट करोनाबाधितांची भर पडली जिल्ह्यात आतापर्यंत एकसष्ट हजार सातशे एकाहत्तर जण बाधित झाले त्यापैकी एकोणसाठ हजार शेहेचाळीस जणांनी करोनावर मात केली सध्या एक हजार आठशे दहा सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत श्रीरामपूर तालुक्यात काल तेवीस जण करोनाबाधित आढळून आले वाढत्या करोनाबाधितांच्या संख्येने तालुक्यात चिंता वाढली आहे माळेवाडीत दहा करोनाबाधित रुग्ण आढळल्याने तीन दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला या होत्या ठळक घडामोडी अधिक बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट द्या नमस्कार